नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे मराठी व्याकरणाचे प्रश्न बघणार आहेत आपला पहिला प्रश्न बघा दीपाचा चुलत सहसरा म्हणजे देव माणूस या वाक्यामधील मा जे काही चुलत सासरा बघा चुलत सासरा हे जे काही सामासिक शब्द आहे या समासाचं उदाहरण कोणतं आहे राईट आन्सर बघा याचं ऑप्शन क्रमांक सी मध्यम समास या लक्षात ठेवा मध्यम लोपी समास पुढचा प्रश्न बघूयात आपण ज्या ठिकाणी आकाशे जमिनीला टेकल्यासारखं दिसतं त्या जागेला काय म्हणतो ज्या ठिकाणी आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं त्या जा जागेला काय म्हणतात बघा ऑप्शन क्रमांक बी सितीज असं म्हणतात लक्षात ठेवा सितीज पुढचा प्रश्न बघूयात आपण तीन नंबरचा प्रश्न काय बघा चंदन करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा चंदन करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे आपल्याला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्या मनामध्ये आन्सर फिक्स करायचं आहे मी तीन सेकंदानंतर उत्तर सांगणार आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी नाश करणे चंदन करणे म्हणजेच काय नाश करणे होय घ्या पुढचा प्रश्न चार नंबरचा प्रश्न आहे बघा कृष्णेचीच द्रौपदीची लज्जा राखावी काय प्रश्न बघा कृष्णानेच द्रौपदीची लज्जा राखावी वाक्यामधील आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी विद्यार्थी क्रियापद कोणतं आहे विद्यार्थी या ठिकाणी बघा राखावी आलेलं वा वि प्रत्यय आलं आपल्याला माहिती आहे विद्यार्थी प्रत्यय असतो पाच नंबरचा प्रश्न काय बघा काल म्हणे मुलांनी बडबड केली या विधानामधील अव्याचा प्रकार ओळखायचा आहे काल म्हणे मुलांनी बडबड केली किंवा गडबड केली यातील आपल्याला विधानातील जो काय अव्याचा प्रकार आहे तो ओळखायचा आहे घ्या पोल राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक आहे व्य व्यर्थ उद्गारवाची अव्यय लक्षात ठेव उदरणे वाचने व्यर्थ उद्गारवाची अव्य म्हणे आपला बाबडा वेळे ही काय बघा व्यर्थ उद्गारवाची अव्यय आहेत सहा नंबरचा प्रश्न काय बघा एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिलं जातं त्याला आपण काय म्हणतो एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे जे नाव दिलं जातं त्याला आपण काय म्हणतो ऑप्शन क्रमांक सी सामान्य नाम असं म्हणतो लक्षात ठेवा सामान्य नाम सात नंबरचा प्रश्न आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तुमच्या उपयोगाचा तर प्लीज उडवले एक लाईक करा लाईक केलं कळतं माझी मेहनत शंभर टक्के काम करते त्याचबरोबर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच ऑन करा बघा नामा मामांनी काय प्रश्न आहे बघा नाना मामांनी आपल्या मुलीला शाळेत घातली जे काही आपली मुलगी तिला शाळेत घातलं या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी यामध्ये बघा कर्म भावसंकर प्रयोगे कर्ता आणि कर्माला प्रत्यय असला तरी क्रियापदे बघा कर्मानुसार घेतलं नाही त्यामुळे बघा हे कर्म भावसंकर प्रयोग आहे समानार्थाची म्हणवळ खायची आपल्याला काय समानार्थाची का जगात बुवा आणि मनामध्ये कावा जगात बुवा आणि मनामध्ये कावा यामधील आपल्याला समानार्थाची म्हणवळ गा। खायची राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए तोंड चोपडा आणि मणी वाकडा लक्षात ठेवा तोंड चोपडा आणि वाकडा याचा राईट आन्सर आहे म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो ढोंगी व्यक्ती याचा अर्थ होतो लक्षात ठेवा ढोंगी व्यक्ती घ्या पुढचा प्रश्न नऊ नंबरचा प्रश्न बघा शोक तिरस्कार आश्चर्य अशा मनुधर्माचा काय प्रश्न बघा शोक तिरस्कार आश्चर्य ज्या ठिकाणी उल्लेख येतो तेव्हा अशा शब्दांना शेवटी कोणतं चिन्ह येतं आपल्याला माहिती आहे सगळ्यांना कोणतं चिन्ह येतं ऑप्शन क्रमांक सी उद्गारवाचक चिन्ह येतं कोणतं उद्गारवाचक आलं लक्षात घ्या पुढचा प्रश्न उद्गारवाचक वाक्य कशा असतात भावना प्रधान असतात दहा नंबरचा प्रश्न काय बघा धनुर्वाती संधी खालीलपैकी कशी सोडवली जाईल कोणती धनुर्वाती संधी खालीलपैकी कशी सोडवली जाईल कशी धनुर्वाथी संधी कशी सोडवली जाईल राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए धनु अधिक वाद बरोबर काय होईल बघा धनुर्वाद धनु अधिक वाद बरोबर काय होईल धनुर्वाद अकरा नंबरचा प्रश्न काय बघा ज्या अक्षरामध्ये दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यामध्ये स्वर मिसळतो त्याला आपण काय म्हणतो ज्या अक्षरामध्ये दोन किंवा अधिक व्यक्ती जे काही व्यंजन असतील एकत्र येऊन शेवटी त्यामध्ये एक स्वळ मिसरतो त्याला आपण काय म्हणतो बघा जोडाक्षर असं म्हणतो लक्षात ठेवा जोडाक्षर व्यंजन प्लस व्यंजन अधिक स्वर बरोबर काय होतं बघा जोडाक्षर बारा नंबरचा प्रश्न काय बघा जी काय प्रश्न बघा जी या स्त्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचं विभक्तीयुक्त रूप काय होईल राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी जीत जीत लक्षात ठेवा जित जीत, जीत आणि जित यात तेरा नंबरचा प्रश्न काय बघा उच्चार भेदानुसार य र ल लक्षात ठेवा य व र लक्षात या वर्णांना काय म्हणतात तर यांना आपण काय म्हणतो माहिती आहे का अर्ध स्वर असं म्हणतो लक्षात ठेव अर्धस्वर पुढचा प्रश्न बघूयात आपण रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणतं विधान बरोबर आहे रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत या ठिकाणी बघा काही माणसे चाललेले आहेत वाक्यात आलेल्या विशेषणाबाबतीत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे राईट आन्सर हे बघा हे ऑप्शन क्रमांक डी हे बघा अनिश्चित संख्या विशेषणे कोणतं अनिश्चित काही या विशेषणामधून माणसाची निश्चित संख्या आपल्याला समजत नाही त्यामुळे बघा हे अनिश्चित संख्या विशेषणे कोणतं अनिश्चित तर मित्रांनो बघा आपला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मोफत क्लासची लिंक टाकलेली हे क्लास जॉईन करण्यासाठी बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे या लिंकवर क्लिक करून तुम्ही मोफत क्लास बघू शकता ठीक एक वाजता म्हणजे आता लगेच आपला क्लास चालू होणार आहे तुम्हाला काय आहे फक्त एस एम बी टेन हा आपला रेफरल कोड वापरायचा कोणता येस एम बी टेन हा आपला काय करायचा रेफरल कोड यूज करायचा आहे हा कोड यूज केल्यानंतर तुम्हाला मोफत क्लास भेटून बघायला बघा पूर्णपणे मो मोफत आहे मोफतचा फायदा करून घ्या फक्त डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक घ्या आपल्या अलक नाही लक्षात अकॅडमी तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर जे प्ले स्टोर नावाचं ॲप असतं त्या ठिकाणामधून आपण बघा व्हॉट्सअप फेसबुक डाऊनलोड करतो त्या ठिकाणी बघा एवढं नाव सर्च करायचं पुन्हा आपला व्हिडिओ बघायचं लिंकवर क्लिक करायचं आणि तुम्हाला जर कोड मागितला क्लास बघण्यासाठी तर आपला कोड काय बघा यस एम बी टेन चला पुन्हा भेटू आता डायरेक्ट ॲपवरती